नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इम्पिरियल नॉलेज ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु त्याआधी जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुकाराम भाऊराव साठे, जन्म 1 ऑगस्ट 1920 ते मृत्यू 18 जुलै 1969, हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाज सुधारक, लोककवी आणि लेखक होते। साठे एका मांग दलित समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते। त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते। साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते। सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता, पण नंतर ते आंबेडकरवादी झाले। अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारं ठरलं। महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे। अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला। उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो। आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजवण्याचे महान आणि महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर धन गावणकर यांनी केले। मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागातील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बावटा कलापथकांचे कार्यक्रम सादर केले। त्यांच्यामुळे लोक प्रेरित झाले। अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालूभाई साठे होते। साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले। नंतर तेथील सवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली। त्यांनी 2 लग्न केलेत। त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत्या। त्यांना 3 अपत्ये होती, मधुकर, शांता आणि शकुंतला। साठे पहिल्यांदा डॉक्टर श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले। 1944 दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबती त्यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केले। याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते। ते 1940 कार्यरत राहिले आणि तोविया अब्राम्स यांच्यानुसार भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची 1950 सर्वात रोमांचक नाटकीय घटना होती। भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे 20,000 लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती, ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है। इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्ये ते एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होते, जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्याने भाषिक विभागातून वेगळे मराठी भाषी राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती। नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला। इसवी सन 1958 बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे। यातून त्यांनी जागतिक संचारामध्ये दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले। या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते। त्यांनी म्हटले आहे की दलित लेखकांना सध्याच्या संसारिक व हिंदू अत्याचारापासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही। साठे हे दलित समाजाचे विशेषतः मांग जातीचे प्रतीक बनले आहेत। 1 ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने 4 रुपयाच्या खास टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते। साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 1 ऑगस्ट 2019 रोजी हे टपाल भारतीय तिकिटावर वितरित करण्यात आले होते। पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्लामधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे।
साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या, त्यामध्ये फकीरा समाविष्ट आहे. 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघुकथांचा संग्रह 15 आहेत, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अभारतीय भाषांमध्ये भाषांतरित केले गेले आहेत. कादंबरी आणि लघुकथा या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक रशियातील ब्रह्मती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडी शैलीतील 10 गाणी लिहिली. साठेंच्या पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथा शैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला विचलित केले. नायकांनी त्यांच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी यांच्याद्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारले जाते. मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला. त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यातून मुंबईला दुर्व्यवहारी शोषणकारी असमान आणि अन्यायपूर्ण असे म्हटले आहे. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा अण्णाभाऊ साठे यांच्यावरील व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.